मनसे पक्षाध्यक्ष राज ठाकरे आज ठाण्यामध्ये येत आहेत आणि त्यांच्या स्वागताची तयारी ठाण्याच्या सर्वच मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे। दिवाळीनंतरची ही पहिलीच भेट आहे आणि त्याच अनुषंगाने मनसेचे सर्वच कार्यकर्ते राज ठाकरे यांचं स्वागत करण्यासाठी आनंदनगर टोलनाका या ठिकाणी आहेत। आज स्वतः राज ठाकरे येत आहेत। या मागच्या भेटीचं मागचं काय काय? मला असं वाटतं की सन्माननीय राजसाहेब, आता तुम्हाला माहिती आहे की 2024 जवळजवळ सगळ्याच निवडणूक आहेत, लोकसभा असेल, त्यानंतर सिनेट असेल, पदवीधर असेल, आमदारकी असेल, महानगरपालिका असेल, जवळजवळ पूर्ण वर्ष हा निवडणुकींचा वर्ष आहे। आणि मला असं वाटतं की आमच्या पक्षाकडनं या सगळ्याची सुरुवात झालेली आहे, आमच्या विविध बैठका मागच्या महिन्याभरापासून सुरू आहेतच। सो हाच अजेंडा पुढे घेऊन सन्माननीय राजसाहेब आज आमच्या ठाणे जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना भेटणार आहेत। लोकसभा निवडणूक असेल, सिनेट असेल, पदवीधर निवडणूक असेल। अमृत नोनी आर्थोप्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थोप्लस। या संदर्भात ते आज कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत। मुख्यमंत्र्यांचं होम टाउन आहे, कशा प्रकारे रणनीती असू शकणार आहे, कारण मोठं आव्हान असू शकतं? मला असं वाटतं की मुख्यमंत्री खूप आधीपासूनच ठाण्याचे आहेत, बरोबर आहे। सो त्यावेळेलाही त्यांना आम्ही आव्हान देत होतो, याच्यापुढेही आमचं आव्हान हा त्यांना असणारच आहे। आम्ही जी कामं केलेली आहेत कोविडच्या काळात, आम्ही केलेली कामं असतील, इतर वेळेला आमच्या शाखेंच्या माध्यमातून जी काही कामं होतील ती कामं घेऊन आम्ही लोकांसमोर जाणार आहोत। आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे की या वेळेला ठाणेकर आमच्या बाजूने कौल देतील। आज जो साहेबांचा कार्यक्रम होणार आहे, म्हणजे मार्गदर्शन होणार आहे, हेच मार्गदर्शन भविष्यासाठी तुम्हाला स्फूर्तीदायक असणार? नेहमी साहेबांचं प्रत्येक भाषण असेल, साहेबांचं बोलणं असेल, हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचं असतं, आम्हाला नवीन ऊर्जा देऊन जाते आणि हीच ऊर्जा घेऊन पुढचे अनेक महिने आम्ही काम करत असतो। सो जो काही सन्माननीय साहेब मार्गदर्शन करतील तो आम्ही खेडोपाड्यात घेऊन जाऊ, वॉर्डा वॉर्डात घेऊन जाऊ आणि सन्माननीय राजसाहेबांचे विचार हे लोकांपर्यंत पोहोचवून येणाऱ्या निवडणुकीची जोरदार तयारी आम्ही करू। राज ठाकरे यांच्या या आगमनानिमित्त जे भविष्यातल्या निवडणुका आहेत त्याच्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी, त्याचबरोबर पदाधिकाऱ्यांना स्फूर्ती देण्यासाठी म्हणून हा दौरा होणार आहे आणि पदाधिकारी सध्या पूर्णतः उत्सुक आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेश मनोज कुलकर्णी, जी 24 तास, मुंबई। सह्याद्रीची उंची म्हणजे 24 तास।